सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार, मी रोहिणी, सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। घाणन तालुका आटपाडी येथील तीन शाळकरी भावंडे शनिवारी दिनांक 5 तारखेपासून गायब होती। त्यांची नावे आनंदा अंकुश वनमाने वय वर्ष 15, विजय अंकुश वनमाने वय वर्ष 14, वैभव लहू वनमाने वय वर्ष 10 अशी नावे आहेत। त्यांचा शोध परिसरात घेतला होता, परंतु जांभुळणी येथील ओढ्यावरील बंधाऱ्याजवळ त्यांचे काही कपडे सापडल्याने याच पाण्यातून वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता। जांभुळणी घाणंद येथील 40 ते 50 युवक व रेस्क्यू पथकाने त्याच दिशेने तपास केला असता आज सोमवार दिनांक 7 रोजी बंधाऱ्याच्या खोल पाण्यात वाहून गेलेल्या तिन्ही भावंडांचे मृतदेह आढळून आले। सदर मुले पोहण्यासाठी गेले होते की मासेमारीसाठी हे मात्र निष्पन्न होऊ शकले नाही। या मुलांबरोबर त्यांचा पाळीव कुत्राही होता, त्याचा शोध मात्र लागलेला नाही। सध्या टेंबू योजनेचे पाणी घरनिकी ओढ्याला सोडल्याने तसेच 3 दिवस या परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने ओढ्यात पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने खूप पाण्याचा साठा होता। तसेच या बंधाऱ्यात जांभुळणी येथील युवकांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे, त्यामुळे हे शाळकरी मुले मासे पकडण्यासाठीच या ठिकाणी गेले असावेत असा तर्क काढला जात आहे। व जास्त माशांच्या हव्यासापोटी या 3 शाळकरी मुले व पाळीव कुत्र्याचा हकनाक बळी गेला आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तसेच या मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे। सीके मराठीसाठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात, विटा,